रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीने विविध बँकांच्या कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे धरणे आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. विविध महामंडळे, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्याकडून शासकीय प्रकरणे मंजूर होतात, परंतु बँकेच्या माध्यमातून सदर प्रकरणे ही वगळण्यात येत आहे. सदर प्रकरणी माननीय जिल्हाधिकारी यांनी बँकांना योग्य ते निर्देश देऊन योग्य कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एच्या वतीने जिल्हा प्रमुख प्रकाश लोंढे, जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी केली आहे. सदर निवेदन देते वेळी अमित मंडलिक, सुनील आहिरे, प्रतीक्षा कुमावत, सिंधुताई जाधव, भाग्यश्री मोरे, पूजा आंबेकर, श्रीकांत चव्हाणके, बाळासाहेब गायकवाड, प्रिया गायकवाड, तितली गायकवाड, राहुल गांगुर्डे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आमदार जी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सूर्यकांत हाकेच्या नेतृत्वाखाली आज धनगर आघाडीच्या वतीनं जे विविध क्षेत्रातल्या बँका आहेत त्या बँकेच्या विरोधात तीव्र धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित करणार होता. माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील, इतरांच्या विनंतीमुळं आम्ही प्रचंड जी गर्दी असते त्यापेक्षा रिपब्लिकन पक्षाची गर्दी काय सर्वांना माहिती आहे. सन्मान करून आम्ही मोजक्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलवलं. आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक झाली, त्यांना निवेदन दिले असता त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी LM लोकांना कळवतो, प्रत्येक बँकेला पत्र देतो, तुमच्या ज्या ज्या योग्य मागण्या आहेत त्या निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. आमची महत्त्वाची मागणी अशी आहे की महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास ह्याबरोबरच लोन मुद्रा असतील किंवा जिल्हा नियोजन मंडळाच्या जिल्हा उद्योग केंद्राचे जे प्रकरण असतील अशी अनेक प्रकरणं मात्र नियमाप्रमाणे मंजूर होतात. परंतु जेव्हा बँकेत जातात मात्र बँकेचे अधिकारी पदाधिकारी कोणतं छोटं मोठं कारण काढून निमित्त मात्र काढून प्रकरणं बाजूला काढून नामंजूर करण्याचा प्रयत्न करतात, हा त्यांचा मनमानी कारभार आहे. कारण माझी आई बहीण, माझी लेखपाल, माझे पदाधिकारी, माझे कार्यकर्ते जीवाचं रान करून जे जे पाहिजे ते कागदपत्र बनवतात, त्याची पूर्ण तयारी करतात. पण तो असं काय घडतं? विशेष महत्त्वाची बाब, बँकेने अधिकार आहे, त्यांच्याजवळ विशेष निधी दिलेला असतो, शासनाचा निधी असतो. शासनाचे जे बेरोजगार आहेत, जे उद्योग करण्याच्या तयारीत असतात, शासनाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचा फायदा घेण्यासाठी माझे सर्व अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते सक्षमतेने निस्वार्थीपणानं मोफत काम करायला तयार असतात. मात्र बँकेच्या ठिकाणी प्रकरण आलं तर अनेक ठिकाणी आता मला बोलणं योग्य वाटतं, पण चिरीमिरी मागतात. आता जो बेरोजगार आहे, ज्याला रोजगार करायचा आहे, जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना उद्योगधंदा करायचा आहे, त्यांचे कागदपत्र पूर्ण आहेत, आणि जर कोणी चिरीमिरी देत असेल तर त्यांचे प्रकरण होतात, अन्यथा प्रकरण होत नाहीत. ह्या विरोधात आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, नाशिक जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी, माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही सर्व बँकेच्या पद्धतींना बोलून त्यांना प्रत्यक्ष पत्र देऊन ह्या प्रकरणाची दखल घेऊ. निश्चितपणे मला खात्री आहे की यानंतर यदा कदाचित जर का बँकेने यांचा मनमानी कारभार थांबवला नाही, मग त्यांना रिपब्लिकन पक्षाची ताकद माहिती आहे. लोकशाही मार्गानं आम्हाला जे जे आंदोलन करावं लागेल त्याला सर्वस्वी बँका जबाबदार असतील.